अंबाबाई मंदिर परिसरातील पायाभूत विद्युत सुविधांचं महावितरणकडून नूतनीकरण तसंच या परिसरातील विद्युत जाळे भूमिगत करण्याचं काम सुरू आहे या ठिकाणी उभारलेल्या अकरा केव्ही क्षमतेच्या महालक्ष्मी विद्युत उपकेंद्राचं स्वातंत्र्यदिनी कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता परेश भागवत यांच्या हस्ते उद्घाटन झालं श्री अंबाबाई मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाअंतर्गत जिल्हा नियोजन आणि विकास समितीनं एक कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला या निधीतून मंदिर परिसरातील विद्युत सुविधांचं नूतनीकरण करण्यासह भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याचं काम सुरू आहे या परिसरातील एक हजार सातशे ऐंशी ग्राहकांना भूमिगत वाहिनीतून वीज जोडणी दिली जाणार आहे या नूतनीकरण कामात तीनशे पंधरा के व्ही क्षमतेचे दोन रोहित्र स्थलांतरित करून उभारलेल्या अकरा केव्ही क्षमतेच्या महालक्ष्मी विद्युत उपकेंद्राचं काम पूर्ण झालं आहे स्वातंत्र्यदिनी या विद्युत उपकेंद्राचं उद्घाटन कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता परेश भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव हो, कोल्हापूर शहर विभाग कार्यकारी अभियंता सुनील माने अभिजित सिकनीस देविदास कोरडे नितीन धुमाळ राहुल पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते